विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे त्याच्यात ती पहिली रचना बघणार आहोत. दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून गुण्याच्या सहाय्याने समांतर रेषा काढणे. आता गुण्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. हे बघा, असे दोन प्रकारचे गुणे आपल्या कंपास भेटत असतात, त्रिकोणी गुण्या आणि काटकोणी गुण्या. तर ह्या दोन गुण्यांचा वापर आपण करणार आहोत आणि ही रचना समजावून घेणार आहोत. चला तर मग याच्यासाठी आपण सराव संच 2.3 जो आहे आपला, त्या सराव संच 2.3 मधला पहिला प्रश्न जो आहे तो आपण सोडवूया. तर बघा पहिला प्रश्न काय आहे. बघा आपला पहिला प्रश्न सराव संच 2.3 मधला, रेषा एल काढा, त्या रेषेबाहेर बिंदू ए घ्या. बिंदू ए मधून जाणारी आणि रेषा एलला समांतर असणारी रेषा काढा. आपण तुम्ही मात्र वहीमध्ये सोडवताना पेन्सिलने ही रचना करणार आहात, मी मात्र इथे पेनाचा वापर करणार आहे जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थितपणे दिसू शकेल. पहिली गोष्ट आपल्याला सांगितली, बघा काय, रेषा एल काढा. आपण एक थोडी वरच्या साईडला थोडीशी जागा सोडून एक रेषा एल काढून घेऊया. आपल्या वहीमध्ये ज्या रेषा दिलेल्या आहेत त्याच रेषांचा आपण वापर करणार आहोत आणि त्याच लाईनवरती एक रेषा आपण मारली. तर इथे आपल्याला ही एक रेषा आपण काढली. बघा ह्या रेषेला आपण नाव देऊया एल. रेषा एल काढा. आपण रेषा एल काढली. आता त्या रेषेबाहेर बिंदू ए घ्या. आपण इथे एक बिंदू घेऊया, ह्या बिंदूला नाव द्यायचं आहे आपल्याला ए. या ठिकाणी आपण नाव देऊया बिंदू ए. रेषेच्या बाहेर घेतला. आता ह्या ए बिंदूमधून जाणारी आणि रेषा एलला समांतर असणार, समांतर आहे म्हणजे ती छेदून जाणार नाही आहे, बरोबर, न छेदणारी रेषा आपल्याला काढायची, समांतर रेषा. आणि पण ती या ए बिंदूमधून गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन गुण्यांचा वापर करायचा आहे. तर आपण पहिला गुण्या जो आहे तो वापरूया. बघा पहिला गुण्या जो आहे हा कुठलाही वापरला तरी चालेल, आपण हा गुण्या जो आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवायचा इथे की त्याची ही बाजू या रेषेवरती येईल आणि इथे आपल्याला बिंदू ए मात्र दिसेल. बघा बिंदू ए दिसतो आहे आपल्याला. हा बघा, हा बिंदू ए आपला आहे तो दिसतो आहे आणि बरोबर या रेषेवरती आपण हा गुण्या ठेवला आहे. नंतर काय करायचं, दुसरा गुण्या घ्यायचा आणि तो बघा हा गुण्या असा दाबून धरायचा व्यवस्थित न हलवता आणि दुसरा गुण्या जो आहे तो आपण असा चिकटवायचा इथे. कसा चिकटवायचा, बघा बिंदू ए दिसतोय की नाही तुम्हाला. हां, बिंदू ए मात्र स्लाइडली दिसला पाहिजे. असा थोडासा इथे आपण चिकटायचा, ठीक आहे. बिंदू ए दिसला पाहिजे बरोबर त्या कॉर्नरमध्ये. सो तो दिसला की हा पहिला गुण्या बाजूला काढायचा एका हाताने आणि ही रेषा इथे अशी काढायची, ठीक आहे. बघा ही समांतर रेषा आली, नंतर पट्टीच्या सहाय्याने ही रेषा आपण या बाजूला आणखीन वाढवायची अशा पद्धतीने. बघा इथे आपल्याला एक नवीन रेषा मिळाली जी रेषा बिंदू ए मधून जाते आणि रेषा एलला समांतर आहे. आपण तिला एक नाव देऊया, रेषा एल आहे, हिला आपण रेषा एम म्हणूया. सो रेषा एलला समांतर असणारी रेषा आपण एम काढली आणि ती कुठून जाते, तर बिंदू एमधून जाते, ठीक आहे. अशाच प्रकारे जो दुसरा प्रश्न आहे, बघा सराव संच 2.3 मध्ये असलेला प्रश्न क्रमांक 2, रेषा एल काढा, त्या रेषेबाहेर बिंदू टी घ्या. बिंदू टीमधून जाणारी आणि रेषा एलला समांतर असणारी रेषा काढा. सेम कन्स्ट्रक्शन आहे, सेम रचना आहे, तुम्ही करायचे. मात्र प्रश्न दुसरा जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. पहिला तर सोडवायचाच आहे पण दुसरा पूर्णपणे तुम्ही सोडवायचा आहे, ठीक आहे. तर हे दोन प्रश्न सराव संच 2.3 मधले रचना क्रमांक 1 शी निगडीत असलेले. आता आपण रचना क्रमांक 2 काय दिले ती बघूया. बघा रचना क्रमांक 2, बघा रचना क्रमांक 2 काय दिले, दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढणे. दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढायची आहे. आत्ता जे होतं उदाहरण, पहिली रचना त्याच्यामध्ये अंतर फिक्स नव्हतं,
फक्त कोणत्या तरी एक बिंदू रेषेबाहेर घ्यायचा होता आणि त्या बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला काढायची होती. आता मात्र आपण दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढणार आहोत. त्याच्याशी संदर्भात असलेला सराव संच 2.3 मधला प्रश्न क्रमांक 3 आपण सोडवूया. बघा, प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय, रेषा एम आणि त्या रेषेला 4 सेमी अंतरावर असणारी समांतर रेषा एन काढा असं म्हटलंय. चला तर मग बघूया आपण कसं सोडवायचं आहे. बघा, प्रश्न दिलाय रेषा एम आणि त्या रेषेला 4 सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा एन काढायची. मग पहिल्यांदा आपण एक रेषा काढून घेऊया, त्या रेषेला आपल्याला नाव द्यायचं आहे एल. बघा, हां, वहीतल्याच रेषांवरती आपण एक रेषा काढली, या रेषेला आपल्याला नाव द्यायचं आहे रेषा एल. आता इथपासून ह्या रेषेपासून 4 सेमी अंतरावर, मग ती वरती असेल किंवा खाली असेल नो प्रॉब्लेम. काय करायचं मग नंतर, तर या रेषेवरती 2 बिंदू घ्यायचे कोणते तरी. आपण समजा ए आणि बी असे 2 बिंदू आपण घेतले, कोणतेही घ्या, 2 बिंदू घ्यायचे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे बघा, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कंपास. आणि ह्या कंपासमध्ये 4 सेमी अंतर घ्यायचं. बघा, आपल्याला 4 सेमी अंतरावरती अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये. मग आपण इथे 4 सेमीची पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया आणि तेवढं अंतर आपल्या कंपासमध्ये घेऊया. 4 सेमी अंतर आपण घेतलं. आणि काय करायचं, हा जो आपण ए आणि बी बिंदू घेतले, त्या ए बिंदूपासून 4 सेमी अंतर आपण घेतलं, एक असा कंस काढायचा जो 4 सेमी अंतरावरती आहे. तेच अंतर बी बिंदूपासून घ्यायचं आहे आपल्याला 4 सेमी, आणि एक कंस इकडे काढायचा. तर असे 2 कंस आपल्याला मिळाले. बरोबर, आता हे जे 2 कंस आपल्याला मिळालेत ना, तर या 2 कंसांना स्पर्श करून जाणारी एक रेषा आपल्याला इथे काढायची. बघा, ह्या 2 कंसांना स्पर्श करून जाणारी रेषा आपल्याला काढायची. बघा, या पद्धतीने आपण रेषा काढणार आहोत. किंवा अशी स्पर्श करून जाणारी रेषा न काढता आपण जर लंब काढले तरी सुद्धा चालणार आहे. आपण लंब काढण्याची पण प्रोसिजर समजून घेऊया. बघा, गुण्याचा वापर करूया आपण आणि या बी बिंदूत आणि ए बिंदूमध्ये लंब काढूया. बघा, इथे येईल ना बरोबर लंब, आपण शिकलो आहे लंब काढायला. सो लंब काढूया आपण. बघा, इथे एक बिंदू मिळाला आपल्याला कंसाला छेदणारा. तसंच इकडच्या साईडला ए बिंदूमध्ये लंब काढायचा आहे. बघा, इथे बिंदू मिळाला आपल्याला. आता हे जे 2 बिंदू मिळतील, त्या 2 बिंदूंना आपण नाव देऊया पी आणि क्यू. आणि हे पी आणि क्यू जे बिंदू आहेत, ते आता आपण जोडूया. बघा, पी आणि क्यू बिंदू जोडल्यामुळे ही जी नवीन रेषा तयार झाली, त्या रेषेला नाव द्यायचं आहे आपल्याला एन. मूळची रेषा आहे ती एम रेषा आहे आणि नवीन काढलेली रेषा आहे एन. आणि ही जी रेषा आहे ती रेषा एन एम या रेषेपासून किती अंतरावरती आहे, तर 4 सेमी अंतरावरती आहे. हे अंतर जे आहे ते किती आहे, 4 सेमी. बघूया आपण 4 सेमी आहे का. बघा, आहे ना 4 सेमी. 4 सेमी अंतरावरती ही रेषा आपल्याला मिळाली. ठीक आहे, सो या पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक 3 सोडवायचं आहे.